नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये महा डीबीटी अंतर्गत अनेक योजना राबविल्या जातात, त्यातील एक योजना म्हणजे कडवाकुटी मशीन योजना। या योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे ते आज आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम महा डीबीटीच्या ऑफिशियल वेबसाइट वर यायचं आहे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम क्रोमोर यायचं आहे। क्रोमोर आल्यानंतर मित्रांनो, महा डीबीटी हे ऑफिशियल वेबसाइट आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर महा डीबीटी ही योजना, महा डीबीटी या योजनेसाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी आपल्याला ही पहिली वेबसाइट ओपन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, ओपन झाल्यावर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये येथे शेतकरी योजना हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। हे ऑप्शन निवडल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी, अर्जदाराचे लॉग इन, नित तक्रार आणि सूचना असे आपल्याला ऑप्शन देतील। मित्रांनो जे लाभार्थी नवीन असतील त्यांनी नवीन अर्जदार नोंदणी हे ऑप्शन निवडून येथे आपल्याला वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड हे मिळवायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आहे, त्यासाठी आपण अर्जदार लॉग इन हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, लॉग इनचा प्रकार, त्यामध्ये दोन प्रकार आहेत, वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक, या दोन माध्यमातून आपण लॉग इन करू शकतो। मित्रांनो, त्यासाठी आपण वापरकर्ता आयडी हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर वापरकर्ता आयडी मध्ये आपल्याला इथं यूजर आणि खाली पासवर्ड दिसेल। त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकून लॉग इन इन या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन इन बटणावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये आपली प्रोफाईल स्थिती हे सर्व दिसेल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला क्रिया, अर्ज करा हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे योजना दिसून येतील। त्यामध्ये कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते आणि फलोत्पादन। मित्रांनो, आपल्याला कृषी यांत्रिकरण हे बाब निवडायचं आहे, त्यासाठी बाबी निवडा हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर तपशीलमध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। त्यामध्ये HP श्रेणी निवडा। त्यामध्ये आपल्याला 20 पेक्षा जास्त ते 35 BHP हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। हे ऑप्शन निवडल्यानंतर मित्रांनो, यामध्ये यंत्रसामग्री, अवजारे आणि उपकरणे, यामध्ये आपल्याला फॉरेज, कटर आणि थ्रेडर हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला चाप कटर 3 ते 5 HP इंजन, इलेक्ट्रिक मोटर चलित किंवा पॉवर टिलर चलित, 35 BHP पेक्षा कमी ट्रॅक्टर चलित हे आपल्याला बाब निवडायचं आहे। हे बाब निवडल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे टिक मार्क करून घ्यायचं आहे दोन ठिकाणी। त्यानंतर जतन करा हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, घटक तपशील यशस्वीरित्या जोडले, आपल्याला आणखीन घटक जोडायचे आहे का तर आपल्याला नाही तर नो करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अर्ज सादर करा हे बाब आपल्याला निवडायचं आहे। इथे आपल्याला पहा हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। हे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला इथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे। त्यानंतर बघा, इथे योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी व शर्ती सूचना लागू राहील। त्यानंतर आपल्याला इथे टिक मार्क करायचं आहे। पुन्हा अर्ज सादर करा हे ऑप्शन आपल्याला इथं निवडायचं आहे। आपल्याला इथे मेसेज आलेला आहे, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे। आपल्याला इथे ओके हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। मित्रांनो, जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी 24 रुपये इथे अर्ज करण्यासाठी चार्जेस आहेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, पोच पावती या ऑप्शनवर तर आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपला अर्ज यशस्वीरित्या भरला गेलेला आहे। त्यानंतर आपल्याला
अशा प्रकारे पावती मिळून जाईल। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।